हां तर लक्ष्मी मी काय म्हणतो आता वकील साहेबाशी बोलणं झालं आमचं हो रात्री जेबा थे थे ला जे पहा दहा वाजून राहिले तरी फोन लावला त्याले तर ते काय म्हणे दहा वाजेपर्यंत उद्या कोर्टाच्या तिथं हजर व्हा म्हणे तुम्ही तर म्हणून म्हणलं तुम्ही आपलं जे काय साहित्य आहे ते बरोबर व्यवस्थित घेऊन दहाले टच व्हा तिथं हा आम्ही आता इकून भानूची गाडी घेऊन पाच सात जण येऊन राहिलो हा ठीक आहे मग होणार बिलकुल बिलकुल दहा वाजता टच होऊन जातो मी काही हरकत नाही आता डबल फोन नाही नकाला तुम्ही दहा दाखे फोन लावला तुम्ही अशा काय होते फालतू कसं जे वाहतं तीच कोण द्यान फाल तुझं ना पण कसं काळजी वाटते ना तुमच्याजवळ एवढं मोठं ते फुटेजचं दबळा आहे असं वाटते आम्ही येऊन तिथं आमचा काय फायदा आहे तुम्ही पाहिजे ना महत्वाचे ते घेऊन म्हणून म्हणलं कसं बा सतर्क राहादा रातच्या असे व्यवस्थित सकाळपर्यंत त्याची सुरक्षा व्यवस्थित करा आणि पद्धतशीर पोहोचा असं आम्हाला वाटते बा ती नका काळजी करू ना तुम्ही अशा ठिकाणी ठेवला आहे ना कोणाला सापडणार नाही ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ते एका माणसाला सांगत नाही मी ते एकाला सांगत दुसऱ्याला दुसऱ्याला तिसऱ्याला मग लिकीच होते मला काय करायचं सगळं समजते ना मला नका सांगू तुम्ही तुम्ही फक्त वेळेवर या तुमचंच पाहिजे तुमच्या गाड्या पंप्चर होते डिझेल नसते तुम्ही पाहा फक्त हां तेच म्हणलं लवकर या ते की साहेब आम्ही म्हणजे तिथे त्याला फोन जा मला नाही तर बघता ती साक्षीदारच नसायची ठीक आहे मग आता दहा फोन करू नका तुम्ही फालतू लिखीज होऊन जाण कार्यक्रम हो बिलकुल आता है बघा तुम्हाला उद्या दहा वाजेपर्यंत फोनही लावणार नाही झाला विषय क्लोज हा तर म्हणलं फक्त एक काम करा रात्रीचा धाबा कसा उघडा नको ठेवू हो काही सांगता येत नसते दगा फटका लोकायचं हा आपण जसे चलाक लोक बी आपल्यापेक्षा चलाक असते तर दुनियाला भारी आहे नाही म्हणून म्हणलं रात्रीचं हॉटेल क्लोज करा तुम्ही हा बोर्ड लावून द्या तिथं आणि बिलकुल दरवाजा बंद करून क्लोज मारा दे बरं बरं तसं करा नाही का बरं ठीक आहे आता रात्रीचं एरिया आता कसं आता वाजले साडे दहाले बंद मारतो एखाद्या ते जायचे जायचं जेवायचे आहेत ते गेले की बस मारून देतो बोंगल टच मारतो रात का तू बिलकुल गेट पशी आजूबाजू बिलकुल फिरत राही नाही का म्हणजे सुरक्षा ठेवली बरी बरं काही काळजी करू नका आता तुम्ही बिलकुल उद्या दहा वाजता फोन करा तिथं भेटू आता गुड नाईट ठीक आहे गुड नाईट बेस्ट ऑफ लग उद्या भेटू दहा वाजता चला ओके लक्षण तो काय म्हणजे सकाळपासून फोन फोन रामपूर वाटे काय करून काय म्हणजे काय आपल्या धाब्यात काय असतं म्हटलं तुम्ही काही दिलं लपून ठेवलं राहि तुम्ही पण मला सांगून राहिले पण मला लक्षात जरा राहील ना असे तुला माहिती तू याच्या डोक्सर न घालू तू हिशोब डोक्स घाल बरोबर हिशोब कर लवकर धाबा बंद करायची कोशिश करा जास्त याच्यात भानगडी पडत नको अंदर खोलत नको तुम्ही शिरत नको अंदर पण आता जे काय असंत एखाद्याला सांगून ठेवलं पाहिजे माणसानं नाही ना, पुराचं पुरं वाया घबाडंड लोकांची मग किती जुन्या लोकांची घबाड वाया गेले तर त्याने सांगतच नाही कोणाला म्हणून म्हणलं बा काहीतरी असंत मला सांगा कमीत कमी एखाद्या दोघाला माहीत पाहिजे असते काय असंत तर मला सांगा अरे बाबा सांग ना राजा आम्ही ते सांगतो पक्का आले का नाही का पक्के हड्डी झाले का हो सगळं बरोबर आहे तुझ्या माहित पाहिजे पण कसं असते ते गोष्ट सांगासारखी नाही ते तुला उद्या संध्याकाळी सावा असं मी काय काय नाही गडबडतं सध्या नाही सांगता ते भीतीला का नसते बाबा मग काय माय मला माहिती आहे काय प्रकरण तू राहू द्या तू हिशोब हिशोब करून घे पूर्ण आणि पाय बाकीचा ठीक आहे तुम्ही आता ते मला आलो बघायला काम आहे हो त्याला सांगा जा आलोच मी गणपतीच्या क्या बोलते पोझिशन कसं घ्यायचं बरोबर आहे मेरे सामने रामपुर वाले का फोन आया था ना सतर्क कर बोले लक्ष्मण राव फिर क्या तो लक्ष्मण राव क्या बोला कि बोले मैंने ऐसी जगह पे रखा है बोले कि वो किसको दिखेंगे जितने भी लोग है ना उसको भी नहीं पता है उसने सिर्फ उसको मालूम है बाकी किसको पता नहीं तो रात भर कैसा आलू पोंगा का कड़ा पारा है इसलिए अंदर जाना तो कठिन है फिर तो बहुत कठिन काम हो गया आलू पोंगा यदि कड़ा पारा देंगे तो अपन अंदर घुसेंगे कैसे वही बोरा मैं क्या करना कैसे करना मैं कुछ समझ नहीं आ रहा कुछ कुछ तो चक्कर लड़ाना पड़ेगा ना क्योंकि आज क्या करना है क्योंकि उसमें खादोड़े नहीं अपन भी फस रहे ना ना ये बात है उसमें

नाही ना तुम्हाला वाटते तसं नाही ना, ना जवळ चांगले तुमचे तिन्ही जवळ चांगले लाईनही चांगले आणि वरचे दोन्ही चांगले मग काय आता झाली सुधारणा झाली त्याच्यात बहुते का आता तर तुम्ही काय करा का उद्या फक्त हुकू नका ते म्हणाला कोणते काम असो उद्या तिथे यास तुम्ही कोर्टा या कोर्टात याला की बरं अह ना आलता ना मला फोन आलता की बा उद्या जा म्हणे तुम्ही सांगतलं द्यायला हो म्हणून आता माया काही बयान फयान जर घेतलं तर काम पडू शकते बा येतो ना मी काही हरकत नाही तेच म्हणलं कसं तुमचं ध्यान आहे नाही आहे म्हणून यक्क्या बाबी टस मारला सगळ्याने बिलकुल बिलकुल येतो म्हणजे येतो तुम्ही काय जिंक करू तुम्ही पोहोचा फक्त ठीक आहे मग आता झाले मला सगळ्यात फोन लावलं आता उद्या गाडी आपली घेऊन मग चला ठीक आहे मग ठेवतो मग ठेवतो ठीक आहे बाबा त्यानं सीसीटीव्ही फुटेज लांबवलं म्हणते त्या दवाखान्यात निबरू कोण अटकत होता नाही तर तिथं ते ब्रेक फेल करायचं जे सीसीटीव्ही होता ना तिथं पुरा डब्बा डब्बा लांबवलं म्हणते एवढं महत्वाचं काम केलं म्हणते उद्या कोर्टात सादर करावं लागते ते तिथे त्याची म्हणजे सुटका होऊ शकते म्हणते साहेब होते तरी म्हणून दोन्ही जवळ चांगले साहेब जरा कसं संतीनं बिघडलं होते ते आता समजा चांगले ते लय दादा म्हणलं उद्या तुम्ही पाहिजे बाबा काय का ठीक आहे आता सगळ्याला फोन लावणं झाले सगळं पद्धतशीर झालं आता उद्या फक्त दहा वाजता आपल्याला पोच पुरावा आहे सगळं सगळं पद्धतशीर आहे त्याच्यानं कसं टेन्शन घ्यायचं काय आपल्याला काम राहिलं नाही आता बाकी बरोबर आहे फक्त शांताराम भाऊचं पाहा बघ काय तर शांताराम भाऊ झालं ना आता बदलला ना विचार नाही तर मग कसं तुमचं कसं आहे जे आपे बम वापे हम ना तसं काही नाही ना मला वाटतं पण झाबरू सुटला पाहिजे असं अशासाठी होतं ते मुलीला पसंत नाही मग त्याच्यापुढे आता काही आपले हातपाय टेकले ना तर जाऊ द्या आता उद्या मी तुमच्यासोबतच आहोत त्याचं काही काळजी करू नका आता सगळं पद्धतशीर होईल उद्या मग तेच गोष्ट आम्ही नल सांगितली की तू काळजी करू नको आपल्याला पुरावे आहे सगळं आहे म्हणून तिनं नकार द्यायला नाही तर झाबरूसाठी तर म्हणे मग आता काय करू लग्न करू का कसं करू तिचं म्हणजे मन असं हे झालं होतं पण आता शेवटी चांगलं झालं पद्धशीर झालं आता तुम्ही उद्या कसं काळजी काही करू नका सगळं व्यवस्थित होईल तुम्ही आम्हाला एक गोष्ट सांगायला सांगा असे तुम्ही करा काय का का करा असते आमची काम आहेत हे आम्ही पैसा फेकतो फक्त बाकी आम्हाला सांगू नका तुम्ही कोणत्या हालती मध्ये आज त्यांना काहीतरी तुम्ही कोशिश करा आणि तिथं सीसीटीव्ही उचलू ना काय सांगा मॅडम परिस्थिती तशी आली ना ते आलो पोंगा पुरा कळा पहारा देऊन राहिला त्याच्या काय याच्यात आलं ना एक का बिलकुल गदना बसला पाटकाळात नाही माणूस उभा नाही होत म्हणून म्हणलं वा काहीतरी पर्याय सुद्धा सगळी जमत नाही अंदर जाऊ शकत नाही आम्ही कुठ काम के केले निरा बाती जादा आहे तुम्हारी और काम कम फिर काय मामा भांजी यदी होते ना अभी तक ये मामला खतम होता हे ट्रेजा फालतू का मी काय म्हणते सीसीटी कुठे ते सध्या त्यांना कुठे ठेवले तुम्ही ना ऐकलं गोष्टी फोनवर हो फोनवर ऐकलं पण त्याने कसं सांगितलं नाही लक्ष्मीराव काय म्हणे कर्मचारी बसलेला छोट्या छोट्या त्यांना विचारलं बी होत कि म्हणे कुठं ठेवलं तुम्ही मला तरी सांगा कमीत कमी एखाद्याला तरी माहित पाहिजे तर ते म्हणे भीतीला का न असते राजा म्हणे तुला काय माहिती आहे म्हणे ते गुपित राहू दे तू चुबस म्हणे असं म्हणे त्यांना सांगत नाही कोणाला त्याला एकट्याच माहिती आहे ते कुठे ठेवलं म्हणून मला समजलं नाही नाही मी सगळं ऐकलं त्याचं बोलणं आपल्यासाठी फक्त एक्याला माहित आहे माहिती झाली आता बिलकुल भांडवळ करायचं मी तुम्हाला सांगते तुम्ही या सीसीटीव्ही च्या भांडवल पूर्ण तिथे त्यांना तिथं पुढे काय करायचं सध्या फक्त लक्ष्मणराव उचला तुम्ही उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोर्ट बंद होईल पर्यंत झाला विलो ना बातो एकच ना किसको तुम्ही तो सीसीटीव्ही का डबळा उठाय तो लक्ष्मण राव लेकिन वो पहारा देणार आलो पोंगा इसले उसको कसे उठाय ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही मी आहे ना मी करते काय करायचं आता तुम्ही चला मी सांगते तसं करा फक्त तुम्ही चला अंदर चला मी तुम्हाला पूर्ण समजावून देत डिटेल आणि तसं तसं करा तुम्ही काहीच टेंशन नाही सगळं ओके होऊन जाईल चला बोला बोल लक्ष बरा काय बोला काय होतं बोल गडबड काही येणे त्याला ये सांगून रातभर घ्यायला निल जागून तर मी काय आलो बघ माया घरी डोळ्याला बसून फडफड करून राहिला तर तू काय कर जरा मला जरा चोरीचे चिन्ह दिसून राहिले बहुतेक आज चोरी होण्याची शक्यता दिसू राहिले मला आपल्या दाब्यात तर तू काय रातभर बिलकुल बा पारा देतो कळक का गेट पशी बिलकुल चारी बाजू पूर्ण बिलकुल न ते ठेवायचं एवढं काम करतो वाचते उद्या हे बाबा आपला उद्या सुट्टी एक दिवसाची आता डोळ्या फडफड केला तर चोरी होते म्हणजे आता पोलीस झाले आता बोलावं लागेल हे बा मी काय म्हणलं लक्ष्मी भाऊ तुम्ही काय काळजी करू नका तुम्हाला वाटते तसं मी रातभर जागतो काही वादा नाही काही वादा नाही सांगत आपलं जाऊ दे आता मी करतो मग आराम ते गेले की तिथं बोर्ड मला लावून आहे ते क्लोज म्हणून लिहून ठेवतो त्याच्यावर क्लोज ची पाठी लावून देऊ म्हणजे रातभर कोणी देणार नाही बिलकुल ठीक आहे मग मी करतो आरामदा बरं काय हरकत नाही ठीक आहे ठीक आहे ओके एवढ्या रात्री गरज आता अरे काय होतं मॅडम कोण हा म्हणलं तुम्ही हा इथं कशा काय हा काय आवाज द्यायला म्हणलं काय दादा काहीतरी मदत करा बाबा म्हणलं माझे मिस्टर त्यांना कुत्रं जावलं कुत्रं जावलं आणि achar gada गाडी त्यांना टाकलं पतरी गाडी आता इथं फेल पडली काय झालं काय का माहिती समजून नाही राहिलं थोडा धक्का देता का थोडा धक्का दिला की चालू होऊन जाते ती आमची गाडी नियमित प्रॉब्लेम आधी जा फिर काका छोटे किटटे अरे म्हटलं बा एवढा राक्षस तुमचा कुत्रं कसं काढ असलं बोललो कुत्रं आता आता एवढं 1.5 वाजता अभ्यास करा कोणी भरोसाच करायला तयार नाही बघा ना तुम्ही प्रत्यक्ष पहा काय झालं काय नाही तर खूप वेगळं राहते खूप कुत्र लोनच पकडला द्यायचा चला लवकर चला बरं तुम्ही फक्त थोडा धक्का द्या हो इथं साईड कर दूर नाही जास्त जवळच आहे ना रस्ते आपत झाले हे बा मी काय करतो गेट बंद करतो येतो म्हणलो मी हा दोन मिनिट फक्त गेट बंद करतो दादा ते गेट चालव द्या ना कोण नाही कोण खाते काय फक्त इथं आहे ना जवळच आहे ना फक्त थोडासा धक्का द्या तिथून दिसते ना तुमचा धावा दिसते ना असं म्हणतात रे का बरं बरं जवळच आहे ना जवळच आहे की नाही बरं बरं ठीक आहे मग चला देतो मग धक्का जा लवकर हॉस्पिटल मध्ये चला चला जमला आता जरा जवळ करता करता नाही तो तिथपर्यंत दिला आता पाहिजे तिथे माय पोरगण मी हाच मग आता लुटत बसले काय बरं बरं चला मग हा चला 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 असं बोललो रात्री रात्र कुठे हिडत जो का बोललो बाई मासाला बरोबर नाही ठीक आहे चला ते तुम्ही मदत करतो काही काळजी करू नका तुम्ही मी हव ना टेन्शन हो चला चला आता एवढा रात्री आता फोन लावतच टाइम काय झालं हॅलो हा बोला म्हणला कोण बोलता कोण बोलता म्हणला हॅलो लक्ष्मणराव किरकिरेचा फोन आहे का हॉस्पिटल मधून बोलतो म्हणलं मी सरकारी तु अरे हॉस्पिटल तिथं कोणाला कुत्रा डसला जावा कोण आलं म्हणून मा करत हलो हा मला डॉक्टर साहेब बोलता का सरकार दवाखाने तू तर तुमचा तो कोण आलोपोंग आहे ना त्याला भरती करण्यात आलेला आहे आता हो तो गाडीच्या पुढे आला होता ॲक्सिडेंट झालेला आहे त्यांचा तर त्यांच्याशी संपर्क साधून हा मोबाईल नंबर घेऊन तुम्हाला कॉल केलेला आहे लवकरात लवकर तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये एमर्जन्सीच्या विभागामध्ये पोहोचा लवकर हा लवकर या लवकर आलोपोंग्या कुकुल गेला बरं रस्त्यावर गेला काही काही बोलता का आलोपोंग्या ते जाणार लठ्ठवाला मनुष्यच ना तेच होईल ना हो चांगलं भाडदस्त व्यक्तिमत्व आहे त्यांना उचला चार लोक आमचे लागून राहिले म्हणून तर आमचं काम पेंटिंग पडलं या लवकर या तुम्ही उशीर करू नका तब्येत सिरियस आहे लवकर या तुम्ही तर आलबे बाहेर गेलस काय म्हणाला कळत निगराणी करत जाऊ नको गेल असडकडे तिकडे दिले काय ना बेड्याने ठोकून नक्कीच पाहायला लागलं काय मग येऊन राहिले तर काय झालं तिकडे काय गेलं तर आता पटकन झाला गाडी होई तुमची एवढा हॉस्पिटल जवळ आला पण तुमची ते सुरुड दे झाली म्हटलं बा कमाल आहे जा मामी हो जावं द्या ते उतरा बरा बा हो काय बसलेले बस दे का जे मामी मस्त आराम करून राहील उतरा ते द्या द्यायला कोणते इंजेक्शन तीर पाहिजे का चौदा पाहिजे पा ते काय तो अरे दादा तुम्ही होते आज म्हणून आता सगळं बरोबर झालं नाहीतर तर काही खरं नव्हतं हो गाडी सुरूच नाही होऊन राहिली बघते काय झालं काय माहिती आता जाऊ दे आता पोहोचलो आम्ही हॉस्पिटलमध्ये या आता तुम्ही कसं उशीर होईल तुम्हाला हो तुमचं ते कोणतं रेस्टॉरंट आहे पा बाबा तिकडे जाऊ

उचललं डायरेक्ट त्याचं किडनॅप करून टाकलं त्याच्या हाऊसवर ते घेऊन गेले त्याला काय उचललं सी फुटेज पाहिजे आपल्याला त्याचं काय काम आहे आपल्याला त्याला कोण घालणार तिथं ते बरोबर आहे तुमचं परंतु तिथं सिक्युरिटी ठेवली त्यांनी आणि विशेष म्हणजे ते लक्ष्मण खिडकिरी धाब्यातल्या कोणत्याच व्यक्तीला नाही ठेवलं म्हणून त्यामुळे त्यालाच माहिती फक्त त्याला उद्या सहा वाजेपर्यंत कोर्ट संपेपर्यंत दाबून ठेवायचं तिथं हा हा बिलकुल बिलकुल बरोबर बिलकुल नो टेन्शन आता त्याला जे लागेल ते खाऊ घाला एक परी पण त्याला तिथून येऊ देऊ नका म्हणा आपल्या फार्म हाऊस मध्ये थे ठेवा म्हणा त्याच्या त्याला कळक द्यायची निगराणी करा म्हणा सटकन तो तिथून काही चिंता नाही पूर्ण बांधून ठेवला सध्या त्याला आणि आता रात्रभर तिथेच बांधून ठेवायचा निवांत झाला आता कशी चांगली अशी आनंद झोप लागते मला आता उद्या केस आपल्या बाजूने जिंकणार आपण काही विशेष नाही राहिला आता आता मी काय म्हणतो हे गोष्ट वकील साहेब सांगू नका काही गोष्टी लपून ठेवा लागत असते

घाबरू कोंडा चलो जल्दी चलो कोर्ट मे जाना आहे हो सर चला 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 कंटोरी काही काळजीचं कारण नाही सर्व व्यवस्थित वो आहे लक्ष्मण राव लवकरच पोहोचतील तिथं आणि सगळं जिकडचं तिकडे होऊन जाईल डोंट वरी ही आता ठीक आहे आम्ही पण येणार आहे हो ठीक आहे ना होते जण आता बरं वाटलं लागलं हो ठीक आहे मग ये तुम्ही मी ठीक आहे नाही नाही चिंता करायचं काही कारण नाही तुम्हाला मी सर्व व्यवस्थित सांभाळणार आहे पूर्ण कसं आहे एकतर्फी केस आहे आणि कोणत्याही प्रकारचं काळजी करायचं करा कारण नाही असा बिलकुल पेलून देतो ना त्याला की तो दहा वर्ष पूर्ण फिटला समजा आणि तुम्ही ज्यावेळेस आपण बोलतो का नाही एकदम वाढून चढून सांगायचं ते हो दहा पट शिल्लक असं एकदम असं स्फूर्तीने सांगायचं अशा पद्धतीने आला त्याने जुन्मानं गाडी अंगावर घातली पूर्ण असं मला पद्धतशीर सांगायचं तुम्ही असं व्हायचं नाही अजिबात व्हायचं नाही आता सध्या तुमचं कसं पॉझिटिव्ह पॉईंट आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका काय सांगा यायले असत यायचे काय चाललं असतं जाऊ द्या ते कसं किडनॅप केलं त्या माणसाला नाही 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 तसं काहीच नाही आपलं खरंच आहे साहेब खोटं आपण नाही राहिला जे आहे तेच सांगून राहिलो असं खोटं काहीच नाही याच्या विषय नाही 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 तसं काही हरकत नाही तुम्ही काय खोटं बोलता का परंतु कसं काही जे काही असं ते सत्य सांगा कारण की वकील आणि डॉक्टर याच्यापासून कोणतीच गोष्ट लपून राहत नाही आज न उद्या बाहेर निघतेस ते म्हणून कसं आहे मला काय आहे ते मॅटर क्लिअर सांगा म्हणजे त्याच्यातून मला मार्ग काढता येतील नाही 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 काही नाही जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगितलं मी तिथं रस्त्यावर आपल्या गाडीच्या थोड्या टायरमध्ये हवा कमी जास्त आहे असं चेक करू लागलो होतो तेवढे तो एकदम जोरात आला नशेत होता काय का होता काय का सांगा एक मुलगी होती असं डॉक्टर होती असं समजलं म्हणजे भौतिक म्हणजे कसं जास्त शान मारायच्या फिक्रीमध्ये त्यानं मला उडून दिलं असं मला वाटते ते आलं माझ्या लक्षात काहीतरी स्टंट वगैरे मुलीला दाखवासाठी इम्प्रेस करायसाठी त्यानं केलेला आहे आणि तेवढ्या गडबडी गडबडीत त्यानं कट मारायच्या फिक्रीत तुम्हाला दिलेला आहे हे माझ्या पूर्ण आलं लक्षात तुम्ही काही चिंता करू नका आणि विशेष म्हणजे महत्वाचा एक आपल्यासाठी प्लस पॉईंट असा आहे की जो कोणी आहे तो गाडी चालवणारा का आहे तो आरोपी त्याने खूप हुशारी केली त्यानंतर पुढे गेल्यावर त्यांना ते गाडी डायरेक्ट खाईमध्ये लोटून दिली जेणेकरून ब्रेक फेल झाले बा असं सांगता येईल आणि त्याच्यातून सुटका होईल त्यामुळे नाही आपल्याला म्हणजे गाडी पाहायला मिळाली काय त्याचे ब्रेक फेल झाले हे आपल्याला पाहायलाच मिळालं नाही ना कोणाला त्यामुळे काही कारण सांगतलं आपलं सुटका करायचा प्रयत्न करू लागला पण मी बी ते पूर्ण मुद्दे बाहेर काढणारा पूर्ण खोल फिटिंग करणार त्याला लंब करणार म्हणजे करणार हो काही वांदा नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका तेच म्हटलं माझा काही विषय नाही मी हे बा दुप्पट फी द्यायला तयार परंतु कसं पुढच्या दृष्टीनं की ॲक्सिडेंट केला बा मुद्दा म्हणाचा अंगार घालणं जोऱ्या चालवणं बेधडक चालवणं लायसन असताना असे हे जे काही याच्याजाने हे प्रकरण घडून राहिले त्याच्यानं लोकांनी जीवाले मुकाला लागू राहिला म्हणून त्याला सबक भेटली पाहिजे की बा पुन्हा असं गाडी चालवणार नाही ना। म्हणून तुम्ही जास्तीत जास्त कठोरात कठोर कशी शिक्षा होईल याकरता तुम्ही जास्तीत जास्त पॉवरफुलपणे मुद्दा मांडा आणि के जिंकली पाहिजे एवढी अपेक्षा आहे फी लागेल तर डबल देतो तुम्हाला मी बिलकुल बिलकुल चांगले पॉवरफुल मुद्दे मांडतो मी आणि गुलाल आपलाच उदाहरणार आहे त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका उद्या तुम्ही दहा वाजता सर्व फॅमिलीसह पोहोचून जा ओके ठीक आहे येऊ मग मी बरोबर दहा वाजता पोहोचतो आम्ही आता आता काय करता यावं ठीक ठीक आहे आहे सर तुम्ही सर्व कार्यक्रम ओके करून टाकतो मी काही अशी विशेष भारी केस नाही बस एक घा दोन टुकड्या चला दोन वाजेपर्यंत सगळे जिकडे तिकडे चला चला या मग तुम्ही मी होतो पुढ्या बेस्ट टपला बेस्ट <laughs> बेस्ट ऑफ लगा नियंत ते म्हणून तू संध्याकाळी पाणी कुठे जमा होणार आहे तू थांबला हो बस आलोच आता आम्ही तुमच्या मागास हो ठीक आहे ठीक आहे सर हो लागा तुम्ही तयारीला आलोच ओके <ication> बेस्ट ऑफ ला चला या मग काय राहिले काय ऐकू नका तुम्ही झाले फिटले तुम्ही आता कायमची बिलकुल सफा बिलकुल रामपूरवाले पाहता तुम्ही आजच्यात मजा तुम्ही तुम्हाला काय वाटलं मागचा पुढचा पुर चक्रेट वाजता असेल काढ तुम्ही आता तुम्ही थांबा तुम्ही आता <laughs> कायच करा बाबा बुडतीचे पाय डोहात म्हणते ना हो बरोबर आहे बर बरोबर बर। अरे बाबा शेवटचे दिवस आहे तर चांगले बोला कोणा सांग <laughs> <laughs> <पाँपा, क्या पुरे? laughs> हो आता बस जेव्हा मी सांगतो ना आजचा दिवस तुमचा शेवटचा असं बाहेर हवेत नंतर कसं तिकडे बिलाला आहे तुम्ही आहे क्या बोल रे अरे बाबा क्या पागल हो देखो ना तू अशी तुम्हाला अशी हो जायगी ना लाल पुरी गमती गमती सांगतो तुम्हाला कशी लाल होते दादा पान तुम्ही आता कोर्टात चालू होत्या कोर्टात अर्ध्या घंट्यांनी अशी अशी की तशीच करतो पुरी तू गोंडा आहे ना झाबरू गोंडा पुरा फिट पुरा 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 ते आता काय आता शेवटी कसं असते मन समजावणी करायच लागते बोला बा काय बोला असते एक खेपचं कसं मोकळं करा मन मोकळं केलेलं बरं नाही का मै महि ठेवायला पुरत नाही आता कसं शेवटचे आहे तुमचं आज फायनल डिसिजन आहे डायरेक्ट <laughs> तुम्हाला काय माहिती आहे आता जाऊ द्या आता सांगायला पुरत नाही विषय काय लिहिलं आता आपण सांगून द्या बोलतो आता या येईल ये काय सांगत आहे बरं मी काय म्हणतो शेवटचा एक शब्द देतो तुम्हाला अर्धा तास राहिलेला आहे तुम्हाला जर आता निर्णय बदलायचा असेल तर बदला मुलगी जर देत असेल तुमची आम्हाला आता आम्ही मागं घेतो विषय क्लोज करतो अरे जाऊ द्या ना ना तुम्ही पुरे मग काहीच नाही बा तुम्ही सांगून तुम्हाला आमचा माणूस येऊ द्या एक माणूस आला की बस झालं तुमचा कार्यक्रम संपन्न आहे मग बरोबर बरोबर सी टी टीव्ही वाल्याच्या जोरात बोर राहिलाय हो बरोबर येते म्हणा दोन दिवस आमच्या कस्टडीत येते आता हो 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 का बरोबर येऊ द्या कोणता येऊ द्या द्या काही हरकत नाही ठीक आहे पोहो मग आता काय चला आम्ही निघतो पुढे या मग मागून तुम्ही बस आलोच तुमच्याच मागा आता तुम्ही आता सगळं बरोबर आहे आपल्या माणसावर लायसन आहे त्याचबरोबर आपल्या माणसानं म्हणून केलेलं नाही हे आपल्याला माहीत आहे परंतु कोर्ट पुरावा मागते ना असं की कोर्टामध्ये आपण जर गाडी सादर केली असती किंवा याची ब्रेक फेल आहे आता आपण गाडी दाखवायची कुठं ती तर आता दरीच पडली अशी प्रॉब्लेम येतात तरी पण मी जास्तीत जास्त कोशिश करतो याला जास्त होऊ देणार नाही मी काही पाहू आता काय होते तर ना मग तेच सांगू राहिला ना साहेब ब्रेक फेल झाले त्याचा पुरा आहे पुर ना आमच्या पूर्षी पुरा आहे म्हणून तर बुर राहिलो आम्ही एवढं आहे ना मग पुरा बिलकुल असा सीसीटीव्ही कॅमेरा आहे आमच्याजवळ त्यानं काय केलं कसं केलं ब्रेक फेल कोण केले काय केले सगळं आहे ना आमच्यावर डिटेल मग काही सांगता बाबा ह्या देवाचं नाव आता अरे मग आधी सांगत जाण तुम्ही काय आहे तर हे एवढं असल्यावर मग काय आता आपलं गरज आहे डायरेक्ट सीसीटीव्ही फुटेज आणन ते कुठं आहे मग ते आना लवकर हो ना तुम्ही काळजी नका करू येऊन राहिला ते माणूस आपला दहा वाजता बिलकुल टच होणार होता आहे <laughs> ना दहा पंधरा मिनटं टाइम येते आपला माणूस त्याच्याबद्दल काही चिंता करू नका पूर्ण सी बिलकुल बाग आहेत आपल्याला तयार बस, बस मग काय राहिला विशेष नाही राहिला नाही तर मग सी सी फुटेज दाखवल्यानंतर डायरेक्ट जे साहेबाला समजते ना प्रत्यक्ष काय झालं कसं झालं तर बरं केलं तुम्ही ते व्यवस्थित ठेवलं चांगलं बरं बरोबर ठीक आहे मग शांत मग बसा तुम्ही काय माहित ते खाजोडे काय म्हणे म्हणलं आता काय ते सध्या पुर आहे काय माहित नाही सी सी व्हीचं काय हो ना आता अंदर गेल्यावर येऊ दे आपल्या भाषे लक्ष लावले बरोबर बसा मग तुम्ही अंदर बसा सगळे वकील साहेब येऊ दे फोन घेऊन द्यायला लवकर या म्हणा बाकीचे आपण बसून घेऊ देऊ तुम्ही फोन करा अन बोलून घ्या लवकर बरोबर त्यांना फोन लावून तुम्ही हो ठीक आहे काय हरकत नाही पोहोचतीलच ते आता आम्हाला माहित आहे का आम्हीच कोण राहिलो कुठं आहे कुठं खेळून राहा त्याला कोर्टात जा लागते ना मग दहा वाजता आता तिथे पोहोचत होतं द्यायला मग कुठं आहे दे कुठं आहेत म्हणलं आता मला काय माहित आहे आता मी माझ्या कामात गुकणार बाय सांगत होत की कोणी आलं नाही पाहिजे गेलं नाही पाहिजे रातभर राजा मी जांगलो सकाळी सकाळी पाच वाजता डोळ्या लागला मला आता काय कुठं गेले मला माहित आहे काय गेलाय काय करा अरे म्हणलं काय आलं तुम्ही काय इथे मुक्ता मिस तुम्हाला माहित नाही राहत म्हणजे कसं काय कमाल नाही का एवढा मोठा माणूस गायब होऊन राहिला आपल्या याच्यातला रेस्टॉरंट मधला तुम्हाला माहिती आता रोज तर मला माहित आहे त्याचं पाच वाजता उठते फिरायला जाते ते मग आता चिकून आले का नाही आता मला माहीत आहे का फिरायला गेले कुठे गेले काय झालं मी तर पाहू राहिलो ते बघा बसून कुठं कुठं करून राहिलो काय हो काहीतरी महत्वाचं आपल्या धाब्यात म्हणे मी काही सांगत नाही म्हणे म्हणे असं ना काय नाही मला काय म्हणे रात्री ते म्हणे बा डोळ्या फडफड करून राहिला म्हणे काहीतरी चोरी होण्याची शक्यता आहे म्हणे तू रातभर आपल्या याची रेस्टॉरंटची निगराणी कर म्हणे म्हणून मी रातभर जागा होतो आता बाकी आता चोरी नाही झाली काय नाही काही गेलं का, का, का आपलं सांगा तुम्ही सांगा आता अरे मला पूर्ण आपल्या रेस्टॉरंट मलाच चोरी गेला गे काय चोरी केलं काय बोलून राहिला काय सांगायला आम्ही छोट्या लय महत्वाची वस्तू होती ते लक्ष्मणराव सांगितलं नाही तुम्हाला बरोबर आहे त्याचं पण आम्हाला माहिती आहे आम्हीच त्याला आणून दिलं ते सीसीटीव्ही कॅमेराचं रिसीवर होतं ते आणि त्याच्यातनी मोठा पुरावा आहे त्याच्यातनी झाबरू गोड आटकत नाही त्यानं तर ते आता आम्हाला घेऊन कोर्टात जात होतं लक्ष्मणराव दिलं होतं मी आता आता लक्ष्मणरावच गायब आहेत हे आता घ्याव कसं तसं म्हणजे मग मला त्याने कुठे ठेवलं ना मग ते तुम्हाला माहिती आहे कुठे ठेवलं आहे ना

आला आता फोन आला तर रामपूरवाल्या तर शंभर टक्के कोर्टात तू दहा वाजून गेला ना पाच दहा मिनिट झाला आला आता फोन आला तर रामपूरवाल्या शंभर टक्के कोर्टा तू दहा वाजून गेल ना पाच पाचदा मिनिट झाला हा हॅलो बोला दि बोला यायचा गो ना आज खोल गेला बा <laughs> खोकला सर्दी पडसा नाही ग थंडी लय ना हॅलो मी काय म्हणतो अलबते गलपती तुम्ही काय कसं काय ते लक्ष राहिले म्हणा फोन चालू करा ना म्हणा ते ती गा पागालात का म्हणा लवकर इथं कोर्टात नाही दहा वाजून पाच मिनिटं झाले ना आता सुरू होऊन राहिले ना ते हा लवकर पाठवा द्यायला बसल्यावरच पाठवून आम्ही हां लक्ष्मण राहणार दिसून राहिलं ना सकाळपासून कुठं गेले काय गेले आता सगळं खोल्या गेल्या धांबल्या आता पाहून राहिलं कुठं काय तर आता कोणालाच माहित नाही तर त्याच्यात तुम्हाला माहिती नाही वाटते बाबा अरे बाबा ते निघाले असे तिथून मग बहुतेक बहुतेक निघाले का कोण होती तिथं नाही ना हो इथून गेलेच नाही ते सकाळपासून दिसून नाही राहिले म्हणजे ते त्याची चप्पल बूट सगळं सामान सगळं आहे ते नाही फक्त त्याच्या म्हणजे एक दोन जोड जास्त असून ते घालून आले असं तुम्ही काय समजून राहिला ते बहुतेक किडनॅप केलं काय सांगा की दिसूनच नाही राहिला ना ते मोठं गंभीर प्रकरण दिसून राहिले मले काय बोलून राहिले म्हणजे काय किडनॅप अरे बाबा तरी म्हणलं ना मी ते आयले कायच करा ते आलो पण काय करू का राहिला तर मग त्यानं रखवायला केली म्हणते रातभर जागा केली म्हणते ना? ना ते समजून नाही राहिलं झालं कसं बाबा गेले कुठून का ते काय हेलिकॉप्टर नेल काय स्वतःहून गेले ते काय सांगा बाबा काही समजून नाही राहिलं अंदे आता गायला फाशी आणली तुम्ही आता अरे बा लक्ष्मणराव कुठं सम पा सीसीटीव्ही कुठे ठेवले ते तरी पाह मग निदा त्याला आपण पाहू आता कुठं आहे पण सीसीटीव्ही सीटीव्ही कुठे ठेवले ते तरी आणा लवकर इथं

काय करतो पाहतो आता फोन नाही केला तुम्ही माणूस गाय बाहेर मंग मग बारा वाजता सांगत होते का मग येतो मी का तिथं काय आहे काय नाही तर पाहत ते हो आता पाहतो काय करायचं आणले आपण आली ना मोठे खुशी आता मला वाटलंच ना तरी लक्ष्मणराव काहीतरी बेंगा करते करते म्हणजे करते हो हे गलबती तसे हे तसे हा आता असं झालं आता त्यांना कमीत कमी सांगायला तर पाहिजे होते एखाद्याले की बाई इथे इथं हाय पाहिजे जरा असं हा कमीत कमी आता सा, तात्पुरतं सादर तर केलं असतं मग शोधलं असतं लक्ष्मण रावले म्हणजे आता, आता रावली किती आपत आली आता लक्ष्मण रावले पहिले पाहा लागते आणि मग सी सी टी व्ही सापडणार आहे म्हणजे किती घरावर कुठे आहे आता सांगा तुम्हीच सांगा भलकस झालं नाही एवढा कळा पहारा दिला म्हणजे कोणत्या द्या काय केलं काय त्यांना का झोपा काढला एवढा माणूस इथून निवून राहिले उचलून तरी पता नाही दिली कुठं आहे काय आहे माणूस नाही म्हणते कायच आलोपोंग्यान काय झालबत सर सारखेच नाही एकच काही मग याच्यावर खोल त्याच्यावर आणि झाला सर आलं घरावर कुठे तरी म्हणा ना मी लक्षण रावले पाय जा पाय जा पाय जा काहीच नाही खरेदी जाऊ दे बा तुम्ही जा कोर्टा हो टाइमपास करा लागते हे पा त्याला म्हणा आले म्हणा आराम आराम चल द्या म्हणा हो जास्त काही गडबड करू नका आपलं सीसीटीव्ही फुटेज जरास जरा असं घोरात बोर आहे म्हणा हा त्याला म्हणा बरोबर आराम म्हणा दे तोपर्यंत आम्ही पाहतो तिकडे काय सापडते का हा हो जा तुम्ही आता वाजला वाटत घंटा नाही गला तर लागा तुम्ही तुमच्या कामी लागा मी लागतो मायाकामी हा चला भेटू उद्या पोहो काय होते उद्या